मराठी भाषेला देण्यात आलेल्या अभिजात दर्जाचं शरद पवारांकडून स्वागत. निर्णयाला उशीर झाला पण आपण त्याचं स्वागत करू. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. घटस्थापनेच्या दिवशी काल हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठीसह बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा निर्णय केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने राज्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार या विषयावर मनमोकळेपणे बोलले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सगळ्यांनी केली होती. साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून तेथेही करण्यात आली होती. माझ्यासारखे अनेक सहकारी ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे, आम्हीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत या संदर्भात आग्रह केला, पाठपुरावा केला होता, असंही ते म्हणाले आहेत. ती मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली. ती मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली. आणि माझ्यासारखे अनेक सहकारी की ज्यांना या सगळ्या प्रश्नामध्ये आस्था आहे, तर आम्ही लोकांनीसुद्धा व्यक्तिगत पत्र केंद्र सरकारला लिहिली आणि या संबंधीचा आग्रह केला. आज वृत्त जे वाचायला मिळालं, केंद्र सरकारने 5 भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याच्यात आसामी असेल, त्याच्यात फाली असेल, त्याच्यात मराठी असेल आणि आणखीन 2 भाषा असतील. या निर्णयाचा उपयोग भाषेचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे. उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या नजरेसमोर नाही, ते लोकांच्या नजरेसमोर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला. याशिवाय नवी पिढी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. आणि पतीवर्षी सरकारच्याकडून सुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे, त्याचाही त्याचा लाभ होईल. आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला याला उशीर झाला, पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद आहे. केंद्र सरकारचं या बाबतीत मी अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.